आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळात अनिल राव यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव. गोकुळच्या संचालकपदी निवड, मान्यवरांच्या शुभेच्छा. शिरोळ येथील भाजपचे नेते अनिलराव यादव यांची गोकुळदूत संघावर शासन नियुक्त संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 30 वर्षाचा सहकारी सामाजिक आणि राजकीय अशा क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन भाजपा नेते अनिलराव यादव यांची शासनाच्या वतीने गोकुळदूत संघावर संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची रीघ लागली आहे. प्रत्यक्ष भेटून फोनद्वारे तसेच सोशल मीडियाद्वारे अनिलराव यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या निवासस्थानी DC पाटील, अशोक पाटील, श्रीकांत जाधव, सुरेश सासने, रमेश चौगुले, महावीर पाटील, नाना कदम, प्रभाकर कदम, पिंटू खोत, विनायक कलढोणे तसेच सुरेश माळी आदी मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून यादव यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महादेवराव महाडिक यांच्या आदेशाचे पालन करत दूध संघाची तत्परता वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही अनिलराव यादव यांनी दिली. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. कुठल्याही व्यक्तिगत जीवनामध्ये असो, सार्वजनिक जीवनामध्ये असो, प्रयोगशील असतो. कुणा माणसाची भूक कधी भागत नाही, आर्थिक असो, कामाची असो, एखादा प्राध्यापक असेल, पाचन करत राहतो, MS सारखा एखादा सरपंच असेल, प्रयोग करत राहतो. आमच्यासारखा माणूस ऑब्झर्वेशन करून एखादा निर्णय घेतो. गोकुळ दूध संघ हा अशा खंडातला एक मोठा संघ आहे आणि आदर्श संघ आहे. आज मी बोलणार गेलो पण आमचं दुधी गोकुळात जाते माझ्या डेअरी. अशा संघानं प्रयोग केले, बऱ्याच सवलती ते देतात, म्हणजे डॉक्टरची उपलब्ध आहे, सर्विस चांगली आहे, खाद्य देतात, बऱ्यापैकी सवलती देणारा हा संघ आहे. दुसरं म्हैस आणि काय, लोकांना कर्ज उपलब्ध करून द्यायचं, सबसिडी शासनाची मिळते, म्हैसे घेतल्या लोकांनी, म्हैसेचं परवडणं, गाई घेतल्या लोकांनी. आता महाराष्ट्रामध्ये देशात महाराष्ट्रापुरतं